हॅलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे छान असाल. आणि आता चालू आहे माझं किचनमध्ये सगळ्यात आधी जे काही असे आहेत जे माझ्या चॅनलवर जे सगळ्यात आधी कमेंट्स लाईक करतात, आणि प्रत्येक त्यांच्या कमेंट्सवर व्हिडिओ तर मी नाही बनवू शकत, पण ज्या गोष्टी होतात त्या बनवू शकते. तर मला कमेंट्स मिळाली होती की एखादा फूडचा किचनमध्ये व्हिडिओ बनवा, तर तोच व्लॉग मी आज शेअर केला आहे. आणि सोबतच बाकी काम वगैरेसुद्धा आहेत जे असं आज मॉर्निंग रुटीन मी शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर. तर कुकरमध्ये लावलेलं आहे वरण एकीकडे, आणि आता टमाटरची चटणी करत आहे मी आज. तर तोच ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. मला माहीत नाही तुम्ही कोणत्या पद्धतीने करता, तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझी पद्धत. म्हणजे एकच पद्धत नाही आहे, असं नाही की आज जशी केली मी तशीच करत असते. नेहमी आज मी याच्यात कढीपत्ता नाही टाकत आहे, नाहीतर मग मी टोमॅटोच्या चटणीमध्ये कढीपत्ता टाकत असते. कढीपत्त्याने आणखी टेस्ट जास्त येते छान. पण आज माझ्याकडे माझं झाड गेलं म्हणून मी एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं कढीपत्त्याचं, त्याच्यामुळे आता माझ्याकडे कढीपत्त्याचं एकदम छोटंसं झाड आहे ज्याचे लिव्ज मी आता तोडत नाही आहे. आणि लसूण आज मी असं ठेचून नाही घेत आहे, क्रश पण नाही केला. लसणाच्या 2-3 पाकळ्या मी अशा नाईफनेच बारीक करून घेते थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, आणि एक कांदा कट करून घेते, आणि कोथिंबीर बारीक, कांदा, नाहीतर मग लसूण अद्रकची थोडीशी पेस्ट घालत असते मी कधी कधी टोमॅटोच्या चटणी टमाटरच्या चटणीमध्ये. तर आता एक कढई ठेवणार सगळ्यात आधी, जाड कमी करून घेतला मी. आता तेल टाकते, तर मी अर्धा अर्धा करून एक माप टाकून घेतलेला आहे. तेल तापला आहे आता, तर सगळ्यात आधी मी मोहरी घालते. मोहरी तळतळली की मग जिरं वगैरे आणि कांदा. मोहरी झाली आता, तर जिरं घालते थोडं. आता ज्या लसणाच्या पाकळ्या मी कट केल्या होत्या त्या टाकून देते, आणि आता कांदा पूर्ण नाही होऊ देत, कारण कांदा भाजी आधीच म्हणजे टोमॅटो टाकते तेलात, अर्धवट कांदा होऊ दिला. आणि आधी टोमॅटो टाकते तिखट हळद टाकायच्या आधी, कारण टमाटर कसे तेलात छान होतात. नंतर मग अर्धवट झाले तेव्हाच तिखट घालते, याने कसं टोमॅटोच्या चटणीला आणखी टेस्ट येते. म्हणजे टोमॅटो खूप छान होतात तेलात, असे जसं भाजीला आपण करतो आधी कांदा टोमॅटो घालतो तशा पद्धतीची चटणी केलेली आहे आज मी टमाटरची. तर आता थोडेसे पूर्ण नाही होते, थोडं झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ घालते. आता आणि याने खूप छान रेड सुद्धा होते टमाटरची चटणी, तुम्ही बघा खूप छान जास्त कलर येतो रेड. थोडी हळद घालते आणि थोडा गरम मसाला आहे,
जाने टेस्ट आपल्या टमाटरच्या चटणीची जास्त येते म्हणजे आता मी तिखट टाकलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि थोडा गरम मसाला घातलेला आहे, हळद सुद्धा टाकलेली आहे. तर आता कलर असा आहे, याच्यापेक्षा जास्त रेड रेड असा पूर्ण चटणी म्हणजे टोमॅटोची तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते. आता मी झाकण ठेवते थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर कापून टाकते. मसाल्याचा डबा ठेवून दिला, आता कोथिंबीर थोडी. कोथिंबीर मला प्रत्येक भाजीमध्ये सगळ्या चटण्यांमध्ये खूप जास्त आवडते. कोथिंबीर शिवाय काही करायची इच्छा होत नाही कधी, कारण कोथिंबीर असली तर टेस्टचा मजाच वेगळा असते. त्यासाठी आता कोथिंबीर कट करून घेते. तर आता छान कोथिंबीर टाकून घेतली आहे वरून मी आणि आता माझ्या टमाटरचा कलर दाखवते. झाकण मी काढलेलं आहे. तर अर्धा एक मिनिट मी माझी टमाटरची चटणी होऊ देत आहे. आणि माझी इन्स्टा आय डी आहे रेखा वानखडे 10. तर ज्यांनी फॉलो नसेल केलं तर तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, यासुद्धा व्हिडिओला लाईक करा. आणि किचनमध्ये असली, घरच्या कामात असली तर माझा ताल असा असतो बघून घ्या. आणि मी घरात इयरिंग वगैरेसुद्धा घालत नाही, कारण झोपीमध्ये ते म्हणजे इकडनं तिकडे जातात, रुततातसुद्धा. तर मी घालत नसते घरात. आणि तुम्ही खूप वेळा बघितलं असेल मला बऱ्याच व्लॉगमध्ये, माझ्या कानात इयरिंग वगैरे नसतात, असे साधे सिंपल असते मी. तर आत्ता बघा छानशी माझी अर्धा एक मिनटात टमाटरची चटणी तयार आहे. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा किती सुंदर रेडनेस आलेला आहे आणि किती सुंदर, हे बघा. आणि वरून कोथिंबीरसुद्धा छान त्याला लागलेली आहे आता. तर अशा पद्धतीची माझी टमाटरची चटणी आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा, कारण कधीकधी वेगळ्या पद्धतीने ट्राय केल्यानं खायला खूप जास्त मजा येते. आता एक गोष्ट राहिलेली अजून टाकायची, तीन कमेंट्समध्ये नक्की सांगा ज्यांना ज्यांना माहीत होतं की मी काय टाकणार आहे. तर आता मी टाकणार आहे थोडीशी साखर, साखरचे दाणे. तर इतकी साखर मी वरून आता टाकणार आहे त्याच्यामध्ये त्याची टेस्ट आणखी वाढवण्यासाठी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ कमेंट्स करून मला नक्की सांगा. बाय.